सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। धुळे पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक पंडित यांचं सपत्निक रक्तदान 52 बाटल्यांचा संकल्प जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ गौरी पंडित कोरोना योद्ध्यांची महत्वपूर्ण भूमिका पार पाडत सपत्निक रक्तदान करून जिल्ह्यापुढे एक आदर्श उभा केला आहे। अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही देशातील शिशस्त नेत्यांच्या आव्हानाला जोरदार प्रतिसाद दिलाय। त्यामुळे पोलीस दलातर्फे तब्बल 52 बाटल्या रक्त संकलित झाला आहे। राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने पोलीस बांधवांनी आपले हे कर्तव्य बजावले आहे। पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आणि पोलीस बॉईज व कर्मचारी मिळून दिनांक 29 मे रोजी पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात अप्पर पोलीस अधीक्षक राजीव भुजबळ, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, अन्य अधिकारी कर्मचारी होमगार्ड, पोलीस बॉईजचे बॉबी वाघ, इम्रान शेख आदींसह अनेकांनी सहभाग घेतला। या शिबिरासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर शेजवळ, डॉक्टर पल्लवी वाघमारे यांनी प्रतिनिधित्व केलंय। क्राईम एफ आय आर साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट, धुळे। कोविड-19 या विषाणूशी जे सध्या कोविड-19 या विषाणूमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीशी लढा देण्याचं काम सर्व वैद्यकीय पोलीस अधिकारी सर्व प्रशासन सर्वजण आपण करत आहोत। मीडिया असं करत असताना थोडा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या असं लक्षात आलं की रक्ताचा तुटवडा भासत आहे। रक्ताचा तुटवडा जेव्हा भासतो आहे तर आमच्याकडे पोलीस बॉईज संघटना आहे, त्यानंतर कोरोना वॉरियर्स म्हणजे धुळे जिल्हा पोलिसांनी जे SPOs आम्ही हे केलेले आहेत, तसंच आमचे डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी। तर आम्ही सर्वांनी एक संकल्प केला की जर जेवढा रक्ताचा तुटवडा आहे तर आपल्यातर्फे काहीतरी एक योगदान म्हणून हे रक्तदान शिबिर आम्ही इथे अरेंज केलेलं आहे आणि त्यामध्ये हिरे मेडिकल कॉलेज जे आहे आपलं शासकीय त्याच्या सर्व डॉक्टर्स आणि तिथं स्टाफनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि या शिबिरांद्वारे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा आपण करणार आहोत जेणेकरून हा तुटवडा कमी होईल। आणि ह्या सर्वाचा उद्देश मात्र एकच आहे की करोनाशी दोन हात, हे करोनाशी जी युद्ध आहे ते आपल्याला चालू ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपले नक्कीच आपल्याला विजय प्राप्त होईल असं मला वाटतं। धन्यवाद।